नमस्कार विद्यार्थी मित्रो मी डॉक्टर सचिन सर देसाई असिस्टंट प्रोफेसर डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक्स राजश्रीपद्रा महिंद्रा महाविद्यालय औंध बी ए भाग तीनच्या सेमिस्टर सहामध्ये अर्थशास्त्रातील संशोधन पद्धती याविषयी आपण चर्चा करत आहोत प्रामुख्यानं आज एक पण वेगळा थोडासा घटक अभ्यासणार आहोत तो म्हणजे आलेख वर्गीकरण सारणीकरण म्हणजे एखाद्या संशोधन समस्येविषयी आपण ज्या वेळेला विविध प्रकारची माहिती ती गुणात्मक असेल किंवा संख्यात्मक असेल अशी गोळा करतो आणि ही गोळा आक, आकडेवारी आकडेवारीचे आपण वर्गीकरण करतो आणि वर्गीकरणानंतर पुन्हा सारणीकरण करतो जे आपण गोळा केलेली जी काही आकडेवारी आहे ती जर जशी वाळत जाते त्या प्रमाणात ते अधिक क्लिष्ट व अनापणे भरते ही आकडेवारी आलेखाच्या सहाय्याने मांडली तर आकडेवारीचा संक्षेप होतो त्यामुळे तुलना करणे शक्य होते अंतर्गत रचना स्पष्ट होते आणि सांख्यिकी आकडेवारी आपल्याला अधिक समजायला लागते त्या दृष्टिकोनातून आलेख व आकृती या मुळात संक्षेप स्वरूपात असल्यामुळे याचं आकलन सहजरित्या होतं आलेखामुळे सामान्य माणसाला देखील आकडेवारीमध्ये असणारे चढ उतार यांचे सहज आकलन होण्यास मदत होते त्यामुळे संशोधनामध्ये अधिक पारदर्शकता आणि संशोधन निष्कर्षांची पडताळणी करण्यासाठी आवश्यक असणारी का जी काही आकडेवारी जी आपण वापरलेली असते त्या आकडेवारीचं आकलन किंवा कल किंवा वाढीचं दर या सगळ्या सांख्यिकीय सामग्रीचं सांख्यिकीय माहितीचं प्रकटीकरण व विवेचन प्रभावीपणे आणि कमी वेळात कमी श्रमात आलेखाच्या माध्यमातून सहजपणे होऊ शकते आलेख दृश्य असल्याने ते दीर्घकाळ आपल्या रा मरणार राहतात म्हणून विचारांची शास्त्रशुद्ध मांडणी करण्यासाठी तथ्यांचे वर्णन करण्यासाठी आलेखांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो आधुनिक युगामध्ये प्रामुख्यानं ज्या ठिकाणी जाहिरात हा एक विपणन कार्यातील एक महत्त्वाचा भाग आहे त्या जाहिरातीमध्ये देखील आता तिला आपण आलेखाचा वापर केल्याचे आढळत असते त्या दृष्टिकोनातून उपयोजित अर्थशास्त्रामध्ये आलेखाचा वापर हा मोठ्या प्रमाणात होत आहे म्हणजे सद्यस्थितीचं आकलन सहजरितीनं व्हावं आणि सामान्य माणसाला देखील एखाद्या आकडेवारीचा कल्पष्ट दिसावा या दृष्टिकोनातून नवनवीन घटनामध्ये जसं की जाहिरात असेल उत्पादनाची प्रक्रिया असेल उत्पादनाची विक्रिया असेल उत्पादनं असेल उत्पादनाची गुणवत्ता असेल या संदर्भानं या संदर्भानं असणाऱ्या सर्व जाहिरातीमध्ये या आलेखाचा वापर केल्याचे आपणास दिसून येते संशोधनामध्ये प्रामुख्यानं जमा केलेली आकडेवारी ही आकर्षक पद्धतीने व सुलभ पद्धतीने मांडण्याची पद्धती म्हणजे आलेख होय असा आपल्याला सर्वसाधारणपणे म्हणता येईल विशिष्ट प्रकारचे चौकोन पाडलेल्या कागदावर काढलेला वक्रास किंवा रेषेष अथवा स्तंभास आपण आलेख असे म्हणतो आकडेवारी स्पष्ट व अनाकरणीय स्वरूपात मांडण्यासाठी आलेखाची मदत होते आलेख हे आकर्षक तर असतातच याशिवाय आकडेवारीतील अंतर्गत रचना त्यावरून स्पष्ट होते आलेख काढण्यासाठी एक ठराविक प्रकारचा कागद आपण वापरतो त्या दृष्टिकोनातून त्यातील जी रचना आहे त्या रचनेचा एकक म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल प्रामुख्यानं आलेख कसा काढावा या संदर्भानं काही तत्व निर्धारित केलेले आहेत त्याचा आपण थोडक्यात आढावा घेणार आहोत आणि मग पुढील आलेखाचे प्रकार इकडे आपण वाढणार आहोत प्रामुख्याने आलेख काढणे ही एक प्रकारची कला आहे त्यासाठी माहितीची कौशल्याची आणि अनुभवाची गरज असते चांगला आलेख कसा काढावा किंवा आलेखाचं स्पष्टीकरण किंवा पारदर्शकता किती असावी त्याची गुणवत्ता कशी असावी या अनुषंगाने काही मार्गदर्शक तत्त्वं ही प्रमाणात केलेली आहेत त्यानुसार जर आलेखाची निर्मिती जर झाली तर तुम्ही काढलेला आलेख का, हा अधिक सुलभ आकलनीय आणि योग्य मूलमापनाची दिशा देणारा निश्चितपणे असेल त्यामध्ये पहिलं आहे योग्य प्रमाणाची निवड आलेख काढताना आलेख पेपरवर दोन्ही अक्षावर वेगवेगळ्या चलांचे मापन केले जाते त्यासाठी प्रमाणाचीच म्हणजेच प्रमाण किती असावं प्रमाण एकाची निवड योग्य प्रकारे करावी लागते प्रमाणाची निवड करताना सामग्रीतील आशय न बदलता तो जसा आहे तसा आलेखाने व्यक्त होईल याची काळजी घ्यावी लागते सामान्यतः हे प्रमाण समांकामध्ये असतं ज्या प्रमाणात आकडेवारी आपल्याला उपलब्ध आहे त्या प्रमाणात समजा लोकसंख्या कोटीमध्ये जर असेल तर प्रमाण हे एक सेंटीबरो एक सेंटीमीटरबरोबर दहा कोटी किंवा पाच कोटी या प्रमाणात तेल समजा उत्पन्न जर जा दहा हजार असेल दहा हजार ती असेल तर एक सेंटीमीटर बरोबर एक हजार असं प्रमाण असेल आलेखाला योग्य शीर्षक द्यावे ते शीर्षक फार लहानी असू नये आणि फार मोठे असं असू नये ते शीर्षक सर्वसमावेशक असावे त्या शीर्षकातून आकडेवारीतील आवश्यक माहिती ध्वनित होणं मात्र गरजेचं आहे स्वतंत्र चल एक साक्ष्यावर नेहमी घ्यावं हे चलाचे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात एक स्वतंत्र चल आणि एक परतंत्र चल स्वतंत्र चल म्हणजे ज्या चलाची किमती इतर कोणत्याही चलावर अवलंबून नसतात त्याला स्वतंत्र चल म्हणतात उदाहरणार्थ पर्जन्यमान लोकसंख्या इत्यादी चले स्वतंत्र मानले जातात आणि दुसरं म्हणजे परतंत्र चल परतंत्र चल म्हणजे जेव्हा चलाच्या किमती ह्या दुसऱ्या चलावरती अवलंबून असतात तेव्हा त्याला ते परतंत्र, ते परतंत्र चल असे म्हणतात उदाहरणार्थ वस्तूची किंमत ही वस्तूच्या उत्पादनावर अथवा मागणीवर अवलंबून असते तसेच अन्नधान्याचे उत्पादन हे पावसाच्या प्रमाणावर किंवा हवामानावर अवलंबून असते त्याला परतंत्र चल असे म्हणतात साधारणतः आलेख काढताना स्वतंत्र चल एक्स अक्षावर घ्यावे आणि परतंत्र चल हे वाय अक्षावर घ्यावे असा नियम आहे उदाहरणार्थ कालावधी हे स्वतंत्र चल असणारे ते नेहमी एक्स अक्षावर मोजले जाते वाय अक्षरावर सुरुवात प्रामुख्याने शून्यापासून व्हावी कारण वाय अक्षावर प्रामुख्यानं परतंत्र चल दाखवले जाते आणि त्याची सुरुवात ही शून्यापासून होते आणि त्यामुळे आलेख कागदाच्या वरच्या भागात जाण्याची शक्यता असते अशावेळी या अक्षरावर चलाची किंवा शून्यपासून सुरू करून हे अक्ष तोडतात व आवश्यक तेवढा भाग त्यात ते घेतात य तोडलेला भाग आहे हे दाखवण्यासाठी तरंगाच्या आकारच्या रेषांचा वापर देखील आपल्याला त्याच्यामध्ये करता येतो आवश्यकता वाचल्यास ग्राफ पेपरच्या दोन्ही उभ्या बाजूंना दोन चले दाखवतात समजा एकाच ग्राफ पेपरवरती तुलनात्मक आलेख जर काढावायचा असेल तर कागदाच्या दोन उभ्या बाजूवरती दोन भिन्न परतंत्र चले दाखविल दाखव देतात असे करताना हे दोन भिन्न वक्र एकमेकात मिसळणार नाहीत ना अथवा त्यामुळे गोंधळ होणार नाही याची काळजी मात्र घ्यावी लागते याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे की समजा पेट्रोल पेट्रोलमधील वाढीचा दर आणि वस्तूच्या किमतीमध्ये झालेला बदल हा जर आपल्याला तुलनात्मक जर दाखवत असेल तर तो आपल्याला एका आलेख पेपरवरती दाखवता ऐकू प्रामुख्याने आलेख पेपर आलेख शास्त्रशुद्ध व आकर्षक होण्यासाठी आलेख पेपरचा वापर करणे उचित ठरते त्यामध्ये एक साक्षावर कोणते चल आहे आणि वाय अक्षरावर कोणते दाखवल्याचा स्पष्ट उल्लेख असला पाहिजे त्याचबरोबर आलेख पेपरच्या उजव्या बाजूच्या वरच्या कोपऱ्यात कोणत्या अक्षरावर कोणते चल वापरले आहे त्यासाठी कोणते एकक वापरले आहे त्याचे प्रमाण काय आहे याचा स्पष्ट उल्लेख असावा उदाहरणार्थ एक सेंटीमीट मीटरबरोबर दहा किलोमीटर किंवा एक सेंटीमीटरबरोबर एक हजार रुपये किंवा एक सेंटीमीटरवर दहा वर्षे हा जो का उल्लेख आहे तो उल्लेख स्पष्ट असावा आलेखामध्ये जे काय वक्र आहेत ते वक्र स्पष्टपणे दिसले पाहिजेत म्हणजे आलेखाचा मुख्य हेतू हे चलामधील चढ उतार हे दृश्य स्वरूपात दाखवणे हा असल्यामुळे वक्र स्पष्टपणे नजरेत भरतील याकडे लक्ष दिले गेले पाहिजे आणि ते ठळक स्वरूपात असले पाहिजेत प्रसंगी विविध वक्रासाठी वेगवेगळ्या रंगछटांचा जर वापर केलास तर ते अधिक प्रभावी ठरेल त्यासाठी अंतर्गत रचना व सहसंबंध त्यामुळे लक्षात येऊ शकतो आलेखामध्ये कोणती वा कोणत्या रंगात दाखवलेले आहे ही, ही स्पष्ट करणारी सूची आलेखाच्या एका कोपऱ्यात द्यावी जेणेकरून आलेख अधिक आकलनीय होण्यासाठी त्याची मदत होऊ शकते आलेख पेपरवर वक्रांची गर्दी असू नये एका आलेख पेपरवर किती वक्र काढावेत याची सुद्धा ठरलेली नाही असे असले तरी कागदावर मात्र अनेक वक्र काढून गर्दी करू नये त्यामुळं त्याच्यामधील असणारी जी काही प्रश्नता आहे ती प्रश्नता कमी होऊ शकते आलेख हा सहजरित्या लक्षात यावा यासाठी जे वक्र आहेत ते वक्र म्हणजे आलेख जे आहेत ते कमीत कमी घ्यावेत आलेखामध्ये दर्शविलेले जी काय आकडेवारी का का आहे का त्या आकडेवारी ती कुठून घेतली हे स्पष्ट करावे म्हणजे जरुरी भासल्यास अथवा अधिक काही स्पष्टीकरण हवे असल्यास मूळ आकडेवारी मिळवता येते त्यासाठी आलेखाच्या खाली आकडेवारीचा संदर्भ देणं गरजेचं आहे रेखांकन भरणे आलेखात विविध रेषाने रेखांकन करावे त्यासाठी जाड अथवा दुहेरी रेषा काढावी त्यामुळे आलेख भारदस्त व आकर्षक व प्रभावी बनतो एक सांख्यिकीय माहितीबद्दल किंवा मा आकडेवारीबद्दल किंवा एखाद्या मुद्द्याबद्दल जर अधिक माहिती द्यावीची असेल तर ती तळटिपेमध्ये द्यावी किमती कागदाचा यांचा मेळ घालावा प्रमाण निवडताना सर्व किमती दाखवता येतील व कागदांचा सर्व भाग वापरला जाईल याकडे लक्ष द्यावे आले का अनेक कागद मोठा आणि आले आलेख त्याच्या कोपऱ्यात छोट्या जागेत आहे किंवा अनेक पेपरच्या बाहेर किंवा आकडेवारी जास्त आहे असे होऊ नये म्हणून कागदाचा आकार आणि आलेखाचा आकार हे सर्वसमावेशक असावेत काटकसर आलग बनवताना श्रम वेळ आणि पैसा यांची काटकसर व्हावी याकडेही लक्ष देणं अधिक गरजेचं आहे थोडक्यात अनेक काढताना वरील काळजी घेतल्यास शास्त्रीय नियम कल्पकता आणि प्रतिभा यांचा मेळ घातल्यास आलेख सबग दिसतो व त्यावरून योग्य तो अर्थबोध होतो या व्याख्यानाबद्दल आपल्या मनामध्ये काही शंका असतील किंवा समस्या असतील तर त्या मला कमेंट बॉक्समध्ये द्यावं धन्यवाद